राज्यात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर ओळखलं जातं, पण याच जिल्ह्यातल्या डोंगरी भागातल्या गावांमध्ये आजही पाण्याचं दुर्भिक्ष आहे. असंच एक कागल तालुक्यातलं पिराचीपाडी गाव. मात्र हे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी गावातला एक युवक पुढे आला आणि शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली. काय या युवकाची धडपड पाहूयात. तरी एकरी मी आता जवळजवळ 50 टन ऊस काढला आहे. गावातले सगळे शेतकरी सुभाष भोसलेंचं कौतुक करतायत, कारण सुभाष भोसले यांनी घर शेती सोबतच आई आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून गावात पाणी योजना सुरू केली आहे. तब्बल 7 किलोमीटरच्या या योजनेला 3 कोटी रुपये खर्च आलाय. 2012 साली या स्कीमचे काम चालू केले. भांडवल उभा करण्यामध्ये बराच वेळ गेल्यामुळे आम्हाला ते पाणी गावामध्ये पाडण्यास जवळपास 4 वर्ष म्हणजे जवळपास 3 वर्षानंतर 2015 मध्ये पाणी पडले. गावात पहिल्यापासून पाण्याची अडचण होती खूपच, आणि जर एखाद्या व्यक्तीकडून ती जर सुटणार असेल माझ्या पतीकडून तर मला आनंदच वाटला तो. म्हणून मी काही न बोलता मी दागिनं त्यांना दिले गहाण ठेवायला. दाग दागिनं सगळी शेती घरदार सगळं तारण करून आमच्या मुलांना एवढी गावाची सोय केली आहे चांगली. या पाण्याच्या मोबदल्यात शेतकरी एकरी 9 टनाचे पैसे सुभाष यांना देतात. गावकऱ्यांनीही राजकारण न करता सुभाष यांना साथ दिली आहे आणि महिन्याभरापूर्वी सुभाष भोसले गावचे सरपंचही झाले. ज्यावेळी स्कीम काढली त्यावेळी सगळी माणसं एकत्र होती, कोणीकडनं आमच्या गावाला पाणी यावं आणि सगळं रान हिरवगार व्हावं. सुभाषांनी संकल्प केला आणि ओसाड मारणार असलेली पिराचीवाडी हिरवीगार झाली. या पाणी योजनेनं गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहण्यासारखं आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी एक म्हण ग्रामीण भागामध्ये प्रचलित आहे, कारण सरकारी योजनांचा फज्जा उडाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. पण पिराचीवाडीची ही योजना म्हणजे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला एक चपराकच म्हणावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सोमलरेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कागल, कोल्हापूर.